नमस्कार, नंदाज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण ज्वारीच्या पिठापासून तिखट खमंग आणि मस्त खुसखुशीत मसाला पुरी बनवणार आहोत। लहान मुलं किंवा मोठी मुलं जर ज्वारीची भाकर खायला कंटाळा करत असतील तर अशा पद्धतीने ज्वारीच्या पिठापासून खमंग तिखट पुऱ्या बनवून देऊ शकता। असे अनेक पदार्थ ज्वारीच्या पिठापासून बनवू शकतो। तर चला, जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ न चळता घेतलेलं आहे, एक वाटी गव्हाचं पीठ तेही न चळता घेतलेलं आहे, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। इथे मी 7 ते 8 हिरवी मिरची घेतलेली आहे, थोडासा लसूण घेतलेला आहे, अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे। थोडासा कढीपत्ता टाकून हे मिक्सरला फिरवून घेऊया न पाणी घालता। तर इथे बघू शकता न पाणी घालता वाटण आपलं तयार झालेलं आहे। आता हे वाटण आपण ह्या पिठामध्ये टाकून घेऊया। अर्धा चमचा हळद, 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरे पावडर, थोडंसं हिंग। मसाला पुरीची आणखीन थोडीशी चव वाढावी म्हणून हिंगही टाकलेला आहे। थोडंसं कढीपत्ता बारीक कापून टाकलेला आहे, थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे। मीठ मात्र चवीनुसार टाकायचं आहे। आणि पुरी आपली तेलकट होऊ नये म्हणून किंवा पुरीने तेल जास्त पिऊ नये म्हणून वरून 1 चमचा तेल टाकून पीठ चांगले हाताने चोळून घ्यावे। पण हे सर्व मिश्रण हाताने एकत्रित करायचं आहे आणि तेलही पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे, जसं लागेल तसंच टाकायचं आहे। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी ह्या पिठामध्ये टाकून पीठ चांगलं हाताने मळून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता मस्त असं घट्टसर पुरीसाठी पीठ मळून घेतलेलं आहे। जास्त पातळही पीठ ठेवायचं नाही, आपण नेहमी पुरीसाठी जे पीठ मळतो तसंच घट्टसर मळून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता पीठ मळण्यासाठी पाणी किती कमी लागलेलं आहे। आता ह्या पिठाला आपण झाकून ठेवायचं नाही, कारण ज्वारीचं पीठ असल्यामुळे त्याला पाणी सुटतं, म्हणून लगेच पुरी बनवायला घेऊया। तर इथे बघू शकता चपाती बनवण्यासाठी जेवढा गोळा घेतो तेवढाच गोळा घेऊन त्यावर थोडंसं पीठ लावून आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हे पीठ किती मस्त मळलेलं आहे। ज्वारीचं पीठ टाकलेलं असूनसुद्धा अजिबात चपातीला चिरा पडलेल्या नाहीत। तुम्ही याचा पराठाही बनवू शकता। आता ह्यावर डब्बा किंवा टोपण्याच्या सहाय्याने किंवा वाटीच्या सहाय्याने तुम्ही ह्याच्या पुऱ्या काढून घेऊ शकता। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त आपली पुरी काढून झालेली आहे। तर अशाच दुसऱ्या पद्धतीनेही तुम्हाला दाखवते। एक गोळा असा घ्यायचा आहे आणि खाली पीठ न लावता थोड्याच तेलावर चपाती लाटून दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त न चिटकता न चिरा पडता आपली चपाती लाटलेली आहे। अशाच पद्धतीने तुम्हीही लाटून घेऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ट पुरीही लाटू शकता, छोट्या छोट्या साईजमध्ये बनवू शकता। तर अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। कढईत तेल गरम करायला ठेवलेलं होतं, तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता ह्यामध्ये पुरी सोडून तळून घेऊया। पुरी तेलामध्ये सोडली की त्यावर झाऱ्याने थोडं थोडं तेल सोडायचं आहे, कारण असं तेल टाकल्याने पुरी पटकन टम्म फुगली जाते। ही पुरी फुगवण्यासाठी ट्रिक आहे, जर तुमच्या पुऱ्या फुगत नसतील तर ही ट्रिक नक्की ट्राय करा। तर इथे बघू शकता मस्त पुरी गोल्डन कलर येईपर्यंत मंद गॅसवरती तळून घेतलेली आहे। अशा सर्व पुऱ्या मंद गॅसवरती तळून घेणार आहे। इथे बघू शकता सर्व पुऱ्या किती टम्म फुगत आहेत, एकही पुरी न फुगता राहणार नाही। जर तुम्ही पीठ मळण्यापर्यंत ते पुरी तळण्यापर्यंतच्या ट्रिक यूज केल्या तर तुमच्याही पुऱ्या टम्म फुगल्याशिवाय राहणार नाहीत। तर इथे आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत।
मधल्या वेळेस काही खायची इच्छा झाली असेल किंवा बाहेर प्रवासाला बनवून घेऊन जाऊ शकता। ही पुरी 2 ते 3 दिवस अजिबात खराब होत नाही। जर तुम्हालाही अशाच पद्धतीने तिखट, खमंग आणि खुसखुशीत पुरी बनवून खायची असेल तर माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।